नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकमत.com मध्ये. आपल्याला माहिती की मुंबई असेल पुणे असेल या दोन शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण आढळतात आणि ही संख्या कुठेही कमी व्हायला तयार नाहीये. आणि आता लॉकडाऊन संपायला अवघे 2 ते 3 दिवस राहिलेले, त्यामुळे 17 तारखेनंतर काय होणार, हे लॉकडाऊन कायम राहणार का, आणि मुंबई पुण्यातले जे कंटेनमेंट झोन आहे तिथली ग्राउंड रियालिटी काय आहे, कशामुळे हे रुग्ण वाढत आहेत, हे सगळे आता प्रश्न उपस्थित होतात. आणि त्याबद्दलच माझ्यासोबत बोलण्यासाठी पुण्यातील भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालय जिथे सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आहेत तिथे काम करणारे, ग्राउंडवर काम करणारे डॉक्टर नितीन कदम आहेत. आपण त्यांच्याशी बोलूयात. सर, स्वागत आहे तुमचं लोकमत.com मध्ये. आपण बघतोय की भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयातच 11 मे पर्यंत 511 पेशंट आढळून आले होते आणि ही संख्या रोज वाढतीये. तर तुमचं ऑब्झर्वेशन काय आहे ग्राउंड लेवलला काम करताना, का हे वाढत आहे? गेले 21 मार्च पासून आम्ही भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयात अँब्युलन्सवर काम करत आहोत. मी डॉक्टर नितीन विलास कदम, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत, जिल्हा रुग्णालय अंतर्गत, तसेच भारतीय जैन संघटना आणि त्याबरोबर माझ्याकडे मनपाचे जे पॅरामेडिकल स्टाफ आहे. गेले 1.5 महिन्यापासून आम्ही कार्यरत आहोत. तर सुरुवातीला आम्हाला डिस्पेन्सरी दिल्या होत्या. त्या डिस्पेन्सरीमध्ये कमीत कमी आम्ही दिवसाला 200 ते 250 पेशंट पाहत होतो आणि ऑलमोस्ट सगळ्यांचे जे सिम्प्टम्स होते ते कफ, कोल्ड, फिवर असे सिम्प्टमॅटिक होती. त्यावेळेस आम्ही त्यांना प्रायमरी 3 दिवसाचे मेडिसिन प्रोव्हाइड करत होतो आणि त्यानंतर त्यांना जर सेम सिम्प्टम्स राहिले तर त्यांना आम्ही स्वॅब टेस्टिंगसाठी ॲडवाईज करत होतो. त्यानंतर मनपाचे दिवसेंदिवस ऑर्डर चेंज झालेला. गेले 10 दिवस मी डिस्पेन्सरीमध्ये काम केलं आणि त्यानंतर त्यांनी आम्हाला वृद्धाश्रम दिले होते. पुणे मनपा अंतर्गत जे वृद्धाश्रम आहेत त्यांच्या तपासणीसाठी, त्यानंतर मी 6 दिवस वृद्धाश्रम तपासणी केली. त्याचबरोबर जे सांगितलं की दिवसेंदिवस प्रत्येक वेळेस मनपाचे ऑर्डर चेंज होत्या. जिथं कुठं नियमावली हवी होती की जे सिस्टीम होतं की सुरुवातीलाच काहीतरी नियमबद्ध झालं पाहिजे होतं, ते झालं नाही असं मला वाटत होतं. सर, सध्या आपण बघितलं तर ह्या भागात आता आपण लॉकडाऊन केलेलं आहे आणि सध्या तरी गेल्या आठवडाभर किंवा ह्या आठवडा पण आपण घरपोच सगळं सामान देणार आहोत, कोणाला बाहेर पडायचं असं सांगितलं नाहीये, तरी सुद्धा पेशंट कमी होत नाहीयेत, वाढत आहेत, काय वाटतं हे कशामुळे होत असावं? तर आपण 11 मेचा रिपोर्ट पाहिला होता, त्या रिपोर्टनुसार आपली जी संख्या होती ती 511 होती. दिवसेंदिवस भवानीपेठमध्ये डेली 50 ते 60 पेशंट वाढत आहेत. ते वाढण्याचं कारण कदाचित आपली जी यंत्रणा ती थोडीशी सुरुवातीला चुकी ठरली असं मला सांगता येईल. सुरुवातीला आपण समजा फॉर एक्झाम्पल आता मी सध्या जागेदार मारुती मंदिर येथे आता माझी ॲम्ब्युलन्स आहे. समजा जर या पेशंट या सर्वेमध्ये मला एखादा पेशंट सस्पेक्टेड किंवा मला पॉझिटिव्ह सापडला तर सुरुवातीला आपण काय करत होतो, त्याच एरियातल्या किंवा त्या बिल्डिंगमधला आपण जे कॉन्टॅक्ट पर्सन आहे त्यांची स्वॅब तपासणी करत होतो. तर कुठंतरी काहीतरी मिस झालं आपलं तर त्याच एरियामधले जे एजेड आहे, जे ज्यांचे वय 60 च्या पुढे आहे किंवा ज्यांना कोमॉर्बिडिटीज म्हणजे ज्यांना अस्थमा, ब्लड प्रेशर, शुगर असे काही त्रास असतील त्यांची तपासणी करणं अपेक्षित होतं, पण त्यावेळेस सुरुवातीला झालं नाही, त्यामुळे नंबर ऑफ दिवसेंदिवस आपले पेशंट वाढत चाललेत. आणि दुसरं पाहिलं की आता जे क्वारंटाईन सेंटर केले पुण्यामध्ये, बऱ्याच ठिकाणी क्वारंटाईन सेंटर केलेत, तिथलेही बरेच इश्यू आहेत. क्वारंटाईन सेंटरमध्ये जी सुविधा उपलब्ध भेटते, जे पेशंटचे मला फीडबॅक भेटतात ते थोडेसे निगेटिव्ह फीडबॅक भेटतात. मागे 15 दिवसापूर्वी काचीआळी इथं मी 16 पेशंट क्वारंटाईन सेंटरसाठी पाठवले होते. तर त्यामध्ये पेशंटचे फीडबॅक असेल की पेशंटला सकाळचा नाश्ता हा जेणेकरून सकाळी 9 ते 11 मध्ये देणं अपेक्षित होतं, तर त्या पेशंटला सकाळचा नाश्ता हा 2:00 ते 2:30 देण्यात आला आणि सकाळचं जेवण जे आपल्याला साधारण सकाळी 11 ते 12 मध्ये अपेक्षित आहे ते त्यांना संध्याकाळी 6 वाजता देण्यात आलं. त्यामुळे पेशंटना क्वारंटाईन सेंटरला जावं ही थोडंसं कुठेतरी भीती वाटते. क्वारंटाईन सेंटरला जाणं म्हणजे कुठेतरी त्यांना जेलमध्ये जाण्यासारखं असं वाटत आहे. म्हणजे थोडक्यात म्हणजे क्वारंटाईन सेंटरमधल्या ज्या सोयी आहेत त्या व्यवस्थित नाही आहे, त्यामुळे पेशंटचा फीडबॅक नाही आणि तेच पेशंट जेव्हा क्वारंटाईन परत घरी येतात तेच त्या सर्वेला सांगतात किंवा क्वारंटाईन सेंटरमध्ये अशा अशा गोष्टी घडतात, त्यामुळे प्रत्येक जण क्वारंटाईन सेंटरला जाण्याला घाबरतात. तर आपण बघितलं तर हा जो भाग आहे घोरपडीपेठ असेल तिथे अनेक झोपडपट्ट्या सुद्धा आहेत, पब्लिक टॉयलेट्स आहेत, तिथनं सुद्धा स्प्रेड व्हायची शक्यता जास्त आहे. आणि जसं तुम्ही म्हटलं की क्वारंटाईन सेंटरमध्ये सुद्धा सुविधा नाही आहेत, त्यामुळे तिथे पण तशीच परिस्थिती निर्माण होती का, मग त्यांना घरातनं बाहेर का काढला असा सुद्धा प्रश्न निर्माण होऊ शकतो. ज्यावेळेस आपल्याला पॉझिटिव्ह पेशंट त्या एरियात सापडला त्या म्हणजे कॉन्टॅक्ट पर्सन आणि त्या एरियातले पर्सन त्यासाठी आपण क्वारंटाईन सेंटर केलं. आणि क्वारंटाईन सेंटरमध्ये आपण का पाठवलं तर जो आपण स्वॅब टेस्ट करतो आणि क्वारंटाईनमध्ये आपण स्वॅब टेस्ट झाल्यानंतर रिपोर्ट येईपर्यंत रिपोर्ट येणे कमीत कमी त्याच दिवशी समजा स्वॅब टेस्ट सकाळी मॉर्निंगला घेतली तर रिपोर्ट संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी येणेपर्यंत अपेक्षित आहे. पण सध्या क्वारंटाईन सेंटरमध्ये पण मॅनपॉवर किंवा डॉक्टरांची संख्या, सिस्टरांची संख्या किंवा पॅरामेडिकलची संख्या यांची संख्या कमी उपलब्ध असल्याकारणाने जे रिपोर्ट यायला वेळ लागत आहे, मग अशा पेशंटला कमीत कमी 2 ते 3 दिवस राहायला लागत असे.
समजा तो पेशंट निगेटिव्ह असेल पण अननेसेसरी त्या पेशंटला 4 ते 5 दिवस राहावं लागत असेल, मग क्वारंटाईन सेंटर हा इन्फेक्टेड एरिया असू शकतो किंवा आहे, मग अननेसेसरी ते इन्फेक्शन त्यालाही होण्याचे चान्सेस जास्त आहे. त्याचा रिपोर्ट जरी निगेटिव्ह आला पण क्वारंटाईन सेंटरमध्ये इन्फेक्टेड तो पुन्हा घरी घेऊन येतो, त्यामुळे नंबर ऑफ पेशंट सध्या वाढत असतील हे शक्यता नाकारता येणार नाही आपल्याला. सर आपण आता इथे चेकिंग सुद्धा तुम्ही करताय, इथं रुग्ण तपासतात, काय वाटतं काय सिम्प्टम्स त्यांना दिसतात, कुठल्या पद्धतीचं वातावरण आहे त्यांच्यामध्ये? सुरुवातीला पण कोरोनाचे सिम्प्टम्स मध्ये ताप, सर्दी, खोकला, उलटी, जुलाब, दम लागणं असे पाहत होतो. पण सध्या आपल्याला अलीकडे पेशंट आपल्याला असे सापडते ज्यांना सिम्प्टम काहीच नाही, ज्यांना आपण कॅरियर पेशंट म्हणू शकतो. तर मोस्ट ऑफ आता ज्या पेशंटला काहीच त्रास नाही, एका एकही सिम्प्टम नाही, असे पेशंटही पॉझिटिव्ह येत आहे. त्यामुळे सध्याची लक्षणं आपण सांगता येत नाही की हा म्हणजे लक्षणावर आपण ठरवू शकत नाही की हा कोरोनाचा पेशंट असू शकतो पण नसतो. साधारण सर दिवसाला किती तुम्ही पेशंट तपासतायत आणि त्यातले किती लोक रेफर करताय पुढच्या टेस्टसाठी किंवा हॉस्पिटलायझेशनसाठी? डेली मी सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 5 पर्यंत रुग्णांची तपासणी करतो. आमची ॲम्ब्युलन्स आहे, ॲम्ब्युलन्सला अनाउन्समेंट आहे, आम्ही त्या एरियात जाऊन अनाउन्समेंट करतो आणि त्यानुसार सर्वेतले जे सहकार्य ते आम्हाला मदत करत असतात. ते दिवसभरात आमचे साधारण 200 ते 250 पेशंट होऊन जातात आणि ज्यांना काहीच त्रास नाही अशांना आम्ही सध्या मल्टीव्हिटॅमिन, कॅल्शियम, व्हिटॅमिन सी अशा गोळ्या प्रोव्हाइड करतो. आणि ज्यांना लक्षणं आहेत त्यांना प्रॉपर त्यांची हिस्ट्री घेऊन त्यांना किती दिवसापासून त्रास होतोय त्याबद्दल त्यांना मेडिसिन प्रोव्हाइड करतो किंवा त्यांना स्वॅब टेस्टिंगसाठी ॲडवाईज करतो. सुरुवातीला आम्ही सनद ग्राउंड सरस भाग येथे पेशंट पाठवत होतो आणि त्यानंतर आता रुबल मॅडम मनपा आयुक्त यांच्या आदेशानुसार दिनांक 9 मे पासून भवानी पेठेतले पेशंट हे आम्ही सावित्रीबाई फुले प्रशाला यांच्या इथे पाठवत आहोत. सर तुम्ही म्हटलं की सकाळी 9 वाजल्यापासून तुम्ही इथे असता आणि दिवसभर असता, तर पुरेसा स्टाफ आहे का, आता पुरेसं मनुष्यबळ निर्माण होतंय का? वारंवार भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयामध्ये मी वारंवार सूचना देऊनही आम्हाला पुरेशी डॉक्टर्स, पॅरामेडिकल स्टाफ, नर्सिंग स्टाफ अवेलेबल होत नाहीये. 21 मार्चपासून काल संध्याकाळ अखेरीपर्यंत मी डॉक्टर नितीन कदम, माझे सहकारी डॉक्टर जयश्री गोणे या दोघेच पूर्ण भवानीपेठ कार्यक्षेत्रात कार्यरत आहोत. तर काल वारंवार विनंती करून सुद्धा काल आम्ही 10 डॉक्टरांची आणखी मागणी केली होती, तर त्यातले फक्त आम्हाला एक डॉक्टर दिले. त्या डॉक्टरांवर ना सिस्टर आहे ना पॅरामेडिकल स्टाफ आहे, त्या ॲम्ब्युलन्समध्ये एकच डॉक्टर आहे. तर माझी अशीच विनंती असेल की मनपा आरोग्य कार्यासाठी की आम्हाला कमीत कमी अजून जास्त डॉक्टर प्रोव्हाइड करू, ॲटलिस्ट एक कमीत कमी 10 BGS मार्फत आम्हाला 10 ॲम्ब्युलन्स प्रोव्हाइड करतात ते, पण त्या ॲम्ब्युलन्समध्ये डॉक्टर नसल्या कारण त्या ॲम्ब्युलन्स आम्हाला भेटत नाही आहेत. अगदी शेवटचा प्रश्न सर, की जे रुग्ण सापडत आहेत किंवा जी संख्या वाढते असं म्हणतो, काय सुरक्षा घेतली पाहिजे, काय उपाय योजना केल्या पाहिजे, प्रशासकीय लेवलवर असतील किंवा मग नागरिकांनी काय खबरदारी घेतली पाहिजे? नागरिकांना मी एवढंच सांगेल की लॉकडाऊन केल्या मान्य, प्रत्येक गल्लोगल्ली प्रत्येक लेनच्या ठिकाणी पत्रे लावलेत, लाकडं लावलेत, पण त्यामुळे नागरिक फ्री झालेत. नागरिकांना वाटतं की आता बाहेरचं कोण आपल्या इथं येणार नाही त्यामुळे मला कोरोना होणार नाही, तर असं नाही आहे. आपल्यामध्ये कॅरियर पेशंट पण सध्या आहेत ज्यांना काहीच नाही त्रास नाही, ज्यांना त्रास काहीच नाही, सर्दी नाही, खोकला नाही, असे पेशंट जे आहेत ते पॉझिटिव्ह आहेत. तर लॉकडाऊनचा उद्देश एवढाच होता की प्रत्येकाने आपल्या उमऱ्यापर्यंत, घराच्या उमऱ्यापर्यंतच राहणं, त्याच्या बाहेर जाणं हे चुकीचं आहे. तर सरांना, नागरिकांना मी हेच सांगेल, घरी राहा, सुरक्षित राहा, स्वस्थ राहा. प्रशासनाला काय सांगाल की काय उपाययोजना केल्या पाहिजे जेणेकरून हे पेशंट्स कमी होतील? डॉक्टर म्हणून मी प्रशासनाला एवढंच सांगेल की मागे आपल्याला जे चूक झालं की प्रत्येक घराची स्वॅब तपासणी होणं गरजेचं होतं, ते पण झालं नाही. पण इथून पुढं ज्या एरियामध्ये आपल्याला पॉझिटिव्ह पेशंट किंवा सस्पेक्टेड पेशंट सापडेल त्या एरियातल्या प्रत्येक गल्लीतली, प्रत्येक घरातली किंवा प्रत्येक जे कोमॉर्बिडिटी पेशंट आहे ज्यांना ब्लड प्रेशर, शुगर, अस्थमा आहे, अशा प्रत्येक पेशंटची तपासणी होणे गरजेचं आहे जेणेकरून आपण कोरोनाला मात करू. धन्यवाद डॉक्टर आमच्याशी बोलल्याबद्दल. जर मी आता आपण सगळी परिस्थिती बघितली की त्यांनी सांगितलं की ज्या पद्धतीने टेस्ट होणं अपेक्षित होतं सुरुवातीच्या काळात त्या झाल्या नाहीत आणि त्यामुळं मग रुग्णांची संख्या आहे ती वाढत गेली आणि सध्या तरी सुद्धा तितक्याशा टेस्ट होत नाही आहेत. जर कंटेनमेंट एरिया आहे तिथे जर जास्तीत जास्त टेस्ट झाल्या किंवा ज्यांना इतर त्रास आहेत, मग अस्थमा आणि इतर डायबिटीज सारखे त्रास आहेत, त्यांच्या जर टेस्ट केल्या पटकन तर आपली जी मृत्यूदर आहे तो कमी करता येईल आणि ही रुग्णांची संख्या वाढणारी ती सुद्धा कमी करता येईल. त्याचबरोबर क्वारंटाईन सेंटरमध्ये ज्या अडचणी येत आहेत जेणेकरून तिथं सोयी उपलब्ध होत नाही आहे, जेवण वेळेवर मिळत नाही आहे आणि तिथं गेल्यानंतर एखादा निगेटिव्ह पेशंट सुद्धा पॉझिटिव्ह होण्याची शक्यता आहे इतरांच्या संपर्कात आला तर, त्यामुळे तिथे सुद्धा खबरदारी घेण्याची गरज आहे आणि तिथेही विविध उपाययोजना करायची गरज आहे आणि त्याचबरोबर स्टाफ सुद्धा जो सध्या कमी पडतोय तो सुद्धा वाढवण्याची गरज आहे, तरच या भागातले जे पेशंट्स आहेत ते कमी होतील. पुण्याहून राहुल गायकवाड, लोकमत.com.